आढावा बैठकीत तिरोडा तालुक्यातील कामकाजांमधील घोड झाला उघट। मी देवा शहारे आणि आपण बघत आहात रिबेल बुलेटिन। खासदार सुनील मेंढे यांनी तिरोडा पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली। यात तालुक्यातील घरकुलांचे रखडलेले बांधकाम, रीती तस्करीत झालेली वाढ, नरेगाच्या कामाचा उडालेला बोजवारा व नागरिकांच्या तक्रारीत झालेली वाढ याबाबत तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना योग्य उत्तर देता न आल्यामुळे खासदार सुनील मेंढे यांनी त्यांना चांगलेच खडसावले। बघूया आढावा बैठकीचा एक रिपोर्ट। मैडम आपको बोलना मैडम तो आखिर दुकान तक सकते हो
ही जी काम आहे 2016-17 च्या काळातील ही जी 41 कामं जी प्रगती पथावरती आहेत एक सर्व कामं एका महिन्यात पूर्ण होतील काय काय अडचण नाही पुढचं आता ही जी 40 कामं आहे 17-18 याचं सांगा मॅडम यांच्यापैकी 10 कामं असे आहेत की फक्त फाउंडेशन काम केलेलं आहे बाकीच्या तरी सगळ्यांचे कामं सुरू झालेली आहे काही अडचण नाही आणि जे फाउंडेशन घर आहे 40 लोकांचे घर वरती प्लॉट उपलब्ध आहे काही अडचण नाही कुणाचा वाद नाही असं आता हे 40 कामं फक्त सूचीपैकी 10 कामं तुमची फाउंडेशन सुरू झाली असं आहे ना या कामाला किमान अजून 2-3 महिने लागतील आणि उरलेली 30 कामं हे पूर्ण होतील बरोबर माझं वाक्य मी लिहून घेतो बरं असं तुम्हाला मी तुम्हाला विचारतो नाही जसं वाटतं सांगा मला की नाही सांग 10 नाही 15 कामं होणार नाही काय बरोबर आहे का 40 पैकी 30 कामं पूर्ण होतील परत 10 किंवा ते शिल्लक राहतील बरोबर आहे 3 महिना करतो तर 2 महिना करतो त्याच्यानंतर 18 कामं ही आपली 18-19 कामं आहे काय सांगितलं म्हणजे आपण थांबलेले नाही एक गोष्ट तुमच्याकडे चांगलं होत आहे बाकी पुरेशा ठिकाणी प्लॉटच नसतात तुम्हाला तो वाद नाही आहे एक चांगली गोष्ट आहे तसं तर सगळं जास्त काम नाही झालं असेल सरपंच चांगली गोष्ट म्हणजे काही 88 पैकी किती कामं तुमच्याकडे शिल्लक राहिले सांगा मला काय स्टेटस आहे 88 कामात 35 कामं हे स्लॅब लेवलवरती आहे लिंटर लेवलवरती आहे आपले 22 कामं आहे त्याच्यानंतर आपले फाउंडेशन उशिरा काम सुरू केलेले आहे ती घरं पूर्ण झाली शिल्लक राहिलेल्या घराचा स्टेटस काय आहे याची माहिती आपण झाली परंतु आता शेवटचा टप्पा 2020 मध्ये सर्व घरांना किती घरांना सुरुवात केली किती लोकांची सुरुवात शिल्लक आहे त्यांची आजची स्थिती काय आहे पंचायत टुर्नामेंट सन 20-21 या वर्षात आपल्याला 8,87,819 मनुष्य दिवस हे उद्दिष्ट होते त्यानुषंगाने आर्थिक वर्षामध्ये 9,01,036 मनुष्य दिवस आपण साध्य करू 101.49% काम आपण साध्य केलं आहे त्याचप्रमाणे आपण कामाची 17-19 मध्ये आपले काम सुरू झाले होते 9,810 एकूण पूर्ण कामे झाली होती 8,991 अपूर्ण कामे आहेत 819 म्हणजे 91% काम तिथे झालेलं होतं 19 मध्ये 1200 कामं आपली सुरू झाली 649 पूर्ण झाली 551 अपूर्ण आहे 53.35% मध्ये 4021 कामे सुरू झाली 429 कामे ही पूर्ण झालेली आहे आणि अपूर्ण कामात 3,602 आहे अशा प्रकारे सर त्यानंतर सेल्फपटी कामे सर 95 ग्रामपंचायत अंतर्गत 747 ही सेल्फपटी कामे सध्या उपलब्ध आहे सर आपल्याला त्याचप्रमाणे प्रशासकीय मान्यता दिलेली होतं रेल मार्गांची काय त्याच्यामध्ये गुंतुलाण आहे त्याच्यामध्ये गांधी काय त्याच्यामध्ये आणि कस्टर्ड आहे या प्रकारच्या 16 स्थळांमध्ये 69 कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे आणि त्याच्यामधून 18 कामं सध्या ते सुद्धा तुम्ही या अंतर्गत बांधू शकता हे काम करू नका असं कोणत्याच जीआर मध्ये कुठेच दिलेलं नाही पण गोंधळ काय होतो आपण या गोष्टी कशा करत नाही कोणी नियोजन करत नाही असं कोणतं शेत आहे या योजनेमध्ये प्रत्येक शेतामध्ये तुम्ही जर गांडूळ खताचा गड्ढा केला तुला नाही पाहिजे तितक्यात 12,000 भेटून जाणार त्याचा वापर तुम्ही कशा करताय जरा शेणखताचा करता नाही तुम्ही कशा करता पण तुम्हाला अडचण काय 12,000 भेटून झाले
गांडूळ खताचं तुम्हाला हे मिळून मिळालं मॅच्युअर्ड हे झालेलं आणि कोणतं गुस्सा होतं तुमचं गांडूळ खताच्या पैशात आलं दहा किती लागते दहा रुपया दहा रुपये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गटामध्ये काम करत नाही आपण कधी विचार केला गोष्टी का तुम्ही अरे अधिकाऱ्यांना त्याला युक्त जात नाही पण याला त्याच्याकडे काम वाढत नाही किती नियोजनाचे नरेगाचे इंडियन उभ्या नरेगाचे इंडिकस जी गावात रोजगार मिळत नाही त्यांना काम मिळत नाही गरीब लोकांना त्या लोकांना कमीत कमी वर्षात 90 दिवस आपण काम द्यावं रोजगार द्यावं जर आता सगळं लोकं त्याच्यामुळे तुमच्या घरची त्याच्या घरची चूल 365 दिवस पेटावी हा त्यांचा मागचा उद्देश आहे समजून घ्या म्हणजे समजून घ्या पण कशा माध्यमातून होईल तर तुमच्या गावातली स्वरूपाची करावी आणि व्यक्ती पण करा आता मला सांगा तुम्ही तुमच्या गावाला एका गावाला समजा 500 वस्तीचं गाव आहे ते 300 घर आहे ते 200 घर आहे दरवर्षी तुम्ही 15-15-20 तुम्ही गोठे बांधले कुणाला अडचण आहे कुणाचे पैसे नाही काय मोठ्या आयडिया कोणी कुणाचे पैसे नाही दाखल करणार कोणीच नाही म्हणून बांधत नाही त्याची अडचण आहे बांधत नाही भेटू पण तुम्ही पैसे देता गावाचे इतका भेटत म्हणून ते काहीतरी चार मांडवे टाकून नका चार मल्ले उभा करता अडचण ना करते शेतकरी त्याचे धुरे बांधायचं काम तुम्हाला दिलं ते काही करत नाही आपण काही तरी ठाकरे माध्यम कुठे लाज वाटतो ते तुमच्या खतर देतो मेजरमेंट म्हणजे पैसे पण योजली पाहिजे आपल्याला काम करतो पण चिरू द्यायचं आणि पैसे भेटत नाही म्हणून सर्वसाधारण रेल्वे भेटत नाही अभ्यासासाठी जेव्हा मी पूर्ण नियोजन केलं दिल्लीला भेटलो दिल्लीला कोण मिळवत त्याचं सगळं बोललं त्यांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कामं आपल्या दोन जिल्ह्यामध्ये होतात गोंदिया आणि भंडारा अजूनही मागच्या वर्षीही आपला नंबर 1 वर होता गोंदियाला पण नंबर होता नंतर शेवटीचा नंबर 5 वर गेला एवढी मोठ्या प्रमाणात काम होता पण सगळ्यात जास्त भ्रष्टाचार सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये होतो हे मान्य केलं पाहिजे ना ज्या ड यादीमध्ये आता आपण 2019 चा सर्वे करून जी यादी तयार केली ती सुद्धा यादी अंतिम नाही जी सुटली ती सुटली त्याचं नाव टाकता येणार नाही पण जी आहे ती सुद्धा अंतिम नाही त्याचं अंतिम करायचं काम सुरू आहे जेव्हा ती अंतिम होईल तर ती यादी ड यादी पण तयार होईल आता मी अधिकाऱ्यांना माहिती नाही किंवा सांगतो पुढचं या ड यादीला खरं स्कुटिंग होणार आहे आणि याच्यातले खरे लाभार्थी आणि प्राधान्यक्रम खरे लाभार्थी आणि प्राधान्यक्रम हा तुम्हाला ठरवायचा परत रिसर्वे करू याचा खरंच त्याला काही घर आहे की नाही हा खरंच गरजू आहे की नाही मग तो अपंग आहे का त्याच्याकडे काहीच नाही तो बेघर आहे का तो झोपडीत राहतो आहे का अशा 10-12 निकष लावून त्याचा प्राधान्यक्रम ठरवायचा आहे तुम्हाला ती जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला अफिडेविट द्यायचा अधिकाऱ्याला म्हणजे ती यादी बोगस असली नाही अडले पण ती जबाबदारी अधिकारी राहणार आहे त्या गोष्टीने तुम्ही इमानदारी ती यादीला अंतिम द्यावं ती अंतिम रूपनुसार प्राधान्यक्रमानुसार ती यादी तयार होईल तेव्हा तो त्याला अंतिम यादी तयार होईल आता बघा सकाळच्या काय बघा प्रत्येक 2018 अंतिम यादी तुम्ही यादी आपण 2018 आपण अंतिम यादी तयार केली होती 17-18 त्याच्यात 3 वेळा तुम्हाला कमी देणार तिकडे शेवटची डेटा शेवटची डेट शेवटची डेटा नंतर ती लागतो ती बंद केली असते 2017-18 नंतर 2019 ला तुमच्या ग्रामसेवकांनी किंवा यांनी पाठवलेल्या अधिकाऱ्यांनी जो कोणी असेल तो एजंट होता अधिकारी असतो त्यांनी सर्वे केला की हे जी यादी तुम्ही दिलेली आहे ग्राम पंचायतनी या यादीमध्ये या लोकांकडे किती लोकांकडे कार आहे किती लोकांकडे बाईक आहे किती लोकांकडे टेलिफोन आहे अशी त्यांनी यादीचे पटवणी तयार केली ज्या ज्या लोकांकडे बाईक असेल ज्या ज्या लोकांकडे कार असेल जी लोक श्रीमंत आहेत यांना घराची गरज नाही असा तो त्यांनी निकष लावला त्या निकषाप्रमाणे त्यांनी ती नावं कापली माहिती कुणी भरली माहिती काही केंद्र सरकारने भरली नाही कलेक्टरनी भरली नाही मी पण भरली नाही ती या माहिती कुणी भरली तुम्ही जी सांगितलं त्याला जाऊन तुम्ही फोटो काढायचा होता जागेवर जाऊन जी ॲप बनली होती बरोबर आवाज प्लस तिचं नाव होतं या बनली होती या पद्धतीने माहिती भरली त्याप्रमाणे सिस्टमनं ठरवलं कुणी ठरवलं सिस्टम ठरवलं की याला आपण घरकुलला पात्र करायचं किंवा पात्र करायचं त्यानुसार ती यादी बनलेली आहे आता तुम्ही माहिती चुकीची भरली माहिती चुकीची दिली ग्रामसेवकांनी याचा दोष सरकारचा नाही
गरज आहे सर धान गोडाऊन ची लक्षात घ्या त्याला सहाय्य प्रस्ताव सहाय्य प्रस्तावाचे एस्टिमेट मला 7 दिवसाच्या आत सहाय्याचे प्रस्ताव एस्टिमेट जर घ्या मला ते काम पूर्ण झाल्याचं सांगा फक्त तुझं नाव काढायचं दुसऱ्याचं नाव टाकायचं
गट नंबर बदलवायचा, घर नंबर बदलवायचा, लाभार्थी त्याचा हे बदलवायचा, बरोबर सर। आता हे 700 काही कोटी सांगितले आहेत, 700 काही कोटी मंजूर झालेले आहेत ना पुऱ्या तालुक्यामध्ये, किती बनले आहेत दादा? 700 बनवले आहेत, बनले किती आहेत? 200 काही का नाही झालेले आहेत पहिली गोष्ट। एक सर मी सांगतोय, सर मी सांगतोय त्याच्या पहिला कारण सांगतो, त्या बाकीचे जे याच्याकरता पूर्ण झाले नाहीत, कामं अपूर्ण याच्याकरता दिसत आहेत, कारण त्यांनी पैसे नाही दिलेले। सरळ आरोप आहे माझ्या, यांना असं वाटत असेल तर मी प्रूफ करून देऊ शकतो। प्रूफ करू शकतो सर मी, म्हणजे सरकार यांना सांगतात तर तुम्हाला त्यांचं इतकी बेरोजगारी आहे की माझ्याकडे रोज कडे मला सगळं त्यांना सुट्टी घ्यायला, आपल्याला नोकरी मिळाली, काम मिळालं, फसवून करू नका, जात विसरू नका। इस्टिमेट न बनण्याच्या कारण पण तोच आहे, इस्टिमेट बनण्याच्या पण किती वेळा तू करायला आश्चर्य वाढला, गुन्हे गुन्हे जमा केला आपण काय बघू। आता फक्त त्याचे जे काही गट्टू जे आहेत ते सगळं तारा सुद्धा घेऊन यांचा आवडा घ्यायचा, तर तोच पाठवतो आमचं एवढा लेवलचा गट्टूचे वेळ ठरलेला आहे। मला जर एक त्याला फोन करायचा आहे, तुम्हाला 5-10 दिसतो पडतो असं पुढे करता येत नाही, लांबी उभी ठरली आहे, खोली ठरलीच आहे, काय करायचं त्याचे 4 भाग काढा, अगोदर प्रणव कसा काढा, बंगोर कसा काढा, या गट नंबर, घजा नंबर, गाव नंबर, गाव नमुना, पटवल हक्का नंबर, संपला विषय काय सांगू तुम्ही काय होत आहे प्रश्न प्रश्न। 6 गावांच्या पैकी किती गाव झाली? 7 पैकी एक। बाकी गोळ्या पहिली गोष्ट सर, जे हरिंगेडे आहे सर, मला कंटिन्यू तो कॉल करत आहे, मी उचलत नाही आहे, त्याच्या कारण असं आहे की आज मी इथे बोलणार आहोत त्याला चांगल्यानं माहिती आहे, त्याला पैसे पाहिजेत। दुसरं असं आहे सर की 31 मार्चला जे कोट्याचे म्हणजे कामं पूर्ण झाले त्यांचे बिल ऑनलाईन करायचे होते, त्या लोकांनी पैसे न दिल्यामुळे त्यांचे आत्ता पण ऑनलाईन झालेले नाही आहे। आताच मगाशी माझ्याकडे एक लाभार्थी होता, त्याला थांबायला सांगितलं होते, समजा तुम्ही येतात जेवढे 7-8 आहे, त्याचे 4 लोकांचे आता पण ऑनलाईन नाही झाले, 7-8 फोटो घे, फोटो मला पण पेमेंट असेल असतो, फोटो फोटो तुम्हाला पाठवेल, मला पाठवेल आणि आमच्या सगळ्या पाठवेल, तिथे पूर्ण आहे की पूर्ण आहे, फोटो मला पेमेंट कळलं बरोबर ना, मग आपण पेमेंट करू शकतो, पण तशी असेल तक्रार दे त्याने पैशाची मागणी केली, हा एवढे काम पूर्ण झालेले आहे, अजून अपलोड केलं नाही, आम्हाला लाभ दिला त्याची सया घे, माझ्याकडे जसं आयकर असेल त्याला खरं असेल तर सस्पेंड करून द्या, पुष्कळ लोकांत गरज करत तुम्हाला मी देतो पण लावा, हे पद्धत करत नाही। दोन गोष्टी आहेत, ज्याने चांगलं काम केलं त्याचं कौतुक करा, म्हणजे फातू कशी नसेल तर लाभ करून घरी काढा, भरपूर लोकांना करेल आणि कोणाचं कौतुक गरज नाही। यांचे डोके चालतात फक्त एकाच आहे, 20 रुपये पर डेच्या हिशोबाने वसुली करण्यात, रोजी जास्त काढायची आहे 20 रुपये द्या, तुमची रोजी जास्त काढू, माझ्या डायरेक्टली आरोप आहे, माझ्या म्हणजे आता जे काम झालेलं आहे त्याची पुनर्मोजणी करण्यात तुम्हाला सत्य काय तो सांगून दिली, आणि माझ्या म्हणण्यात 2017 पासून जरी तो काढण्यात यावा, आम्ही बोलत नाही सर, न बोलण्याच्या कारण असं आहे की गावामध्ये तू मला नेमकं 2-3 ठिकाणची चौकशी करायचं आहे, पत्र मी त्याचा चौकशी करून आला, ठीक आहे, मला आता मी कुठं जिल्ह्याची तालुक्याची मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात गोंधळ केलेला आहे, मला माहिती आहे सरकारची निष्ठा, केंद्र सरकारच्या पंतप्रधान मोदीजींचं केंद्र सरकार धोरण स्पष्ट आहे, फालतूपणा करायचं नाही, ज्याने केलं त्याचं काही थांबायचं,
कुठे विषय आहे काय याच्यात काय आला आहे मी त्या दिवशी व्हिडिओ दाखवत आपण फोन केला पैसे काय केले तुमच्याकडे काय आलं काय करू तुम्हाला कुठं दिलं की हिंमत आहे त्याची जो कोणी इंजिनची का कोणी सांगतो की आपण काय ते लंबा मी सस्पेंड करतो सध्या मला बिलकुल काही फरक पडत नाही खूप वेळा मला मला काय तुम्ही त्याचं नाही का साहेब जाऊ द्या ठीक सर हां आणि व्हिडिओ फोन नका करू बस बोलू द्या आणि सगळं खूप द्या आणि तुम्ही करतामध्ये खूप वेगळा संपूर्ण भेटत खूप आता बघा आधीची आधीचा काळ वेगळा होता आता इंस्टॉल होत आपण आता सगळं ऑनलाईन कॉम्प्युटराईज झालेलं आहे खूप काय मेहनत करत नाही एका सारखे सारखे इंस्टॉल असतात तुमचे काम कसे रिपिटेशन जास्त असतात असे काही टिपिकल असतील जसं तसे माझी फक्त एवढीच विनंती आहे सर की जी प्रस्ताव कोणत्याही ग्रामपंचायतीचे प्रस्ताव पंचायत समितीला येतात ते प्रस्तावांचे इस्टिमेट बनवून सांगणारे टी एस करून त्या ग्रामपंचायतीला हँडओव्हर करण्यात यावा कारण की यांच्या मागे फिरलं तर गोल गोल राणी इत्ता इत्ता पाणी फिरतच राहत इस्टिमेट ग्रामपंचायतला येतच नाही आपल्या कार्यालयाकडून आता कोणताही पत्र ग्रामपंचायतीला मिळालेला नाही मलाच नाही तर तालुक्यातल्या एक पण ग्रामपंचायतीला नाही कारण की 150 लाभार्थी एकट्या माझ्या गावातले पूर्ण तालुक्यातले आहेत याला जबाबदार काही चुका होता पण ते चुका जर तांत्रिक असतील तर चालेल काही चुका त्या मानवी आहेत आपण ठरवलेल्या आहेत त्यामुळे पुढे काम प्रलंबित राहतात आमचे सरपंच महोदय मला असं वाटलं की आढावा खासदार साहेब घेत आहेत की अत्यंत घेत आहेत तेच कळलं विचार करत होतो जेवढे खासदार साहेब बोलले पण त्यांनी जे विचार मांडले ते पोटतील की ना मांडले ह्या क्षेत्राच्या विकासाकरता सरपंचांचे जे प्रॉब्लेम आहे त्याच्याकरता स्वतःच्या इंटरेस्टसाठी घडत नाही पण त्यांची जे काम त्यांचे वैयक्तिक फक्त एक ग्रामपंचायतचा विषय हा नाही हा सर्वच ग्रामपंचायतचा विषय ते तुमच्याकडे तुम्ही आहात किती पाच पाच सात पाच लोक आहात सात जिल्ह्यापर्यंत क्षेत्र आपल्याकडे आहे तुम्ही फक्त पाच तास दिवसात काम केले एकही प्रॉब्लेम राहणार नाही 14-15 ग्रामपंचायत एका जेकडे आहे पण वारंवार आम्हाला सुद्धा लाज वाटते की वारंवार परत त्याच गोष्टी कशा म्हणा मी सुद्धा आढावा बैठक घेतो ते तेच प्रश्न निर्माण होतात खासदार साहेबांनी घेतले तर तेच प्रश्न निर्माण आणि म्हणून आपण जी आपल्या जबाबदारी ना आपला कर्तव्य आहे खासदार साहेबांनी त्यांना सांगितलं की तुमची ज्या ही इंजिनिअरची आहे आणि तुम्हाला ती जबाबदारी मिळाली आहे की त्या आम्ही आपण सर्व सौभाग्यशाली आहोत की ज्यांचे घर नाही त्यांना आम्ही घर देत आहोत पण त्या काही तिथंही आपण काहीतरी आपली इच्छा बाळगत आहोत ती चुकीचं आहे हा महाबाप तुमच्या हातात ना घडू नये अशी आमची सांगितली आपण सर्व सेवेकरिता आणि मालक नाही आहोत आम्हाला जरी खासदार आकार केलं असेल तुम्हाला सरपंच केलं असेल तुम्ही शासकीय सेवेमध्ये असेल तर आम्ही सर्व जनतेचे सेवक आहोत सेवा सगळ्या ही भावना हा मनापासून म्हणून चांगले काम तुमच्या आपण घडते या दिवसात तुमच्या अंगात अधिकारी पण आला की मी सहाय्यक झालो तर तुम्ही संपल्याशिवाय राहणार का ही गोष्टही तुम्ही म्हणून आपली भावना ही सेवेची भावना असतात लोकांचे काम आपल्या माध्यमातून व्हावं ही भावना आपल्या मनात राहणं आवश्यक आहे निश्चितच त्या दिवसाने जर आपण काम केलं तर या क्षेत्राचा आपल्या गावाचा तर विकास होईलच सरपंचाच्या माध्यमातून तुमच्या सहकार्याने या क्षेत्रामध्ये तिरोडा तालुक्याच्याही नाव खासदार साहेबांनी अनेक योजना सांगितल्या त्याच्यामध्ये लोकांना विचारलं की तुम्ही स्किलचे किती कामं दिल्या या वर्षी पहिल्या वर्षी शाळेच्या शाळेला येऊन कामं घ्या ग्राउंड लेव्हलची कामं रंगविषयीचे कामं घ्यावं कंपाऊंड वरचे कामं घ्यावं ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात आपण कामं घेतला त्यांनी सांगितलं की 97 ग्रामपंचायत 2 ग्रामनगर असे सर्वांना पत्र देऊन वर्कशॉप सुद्धा तयार केल्या थोडीशी चिंता खासदार साहेब आमच्या लोकांमध्ये आहे की ह्याचे स्किलचे पैसे येणार की नाही बरोबर माझं एवढा पैसेवाले तर नाही आहे आमचे लोक ते आपले जे पैसे लावतात ते पैसे परत जर लवकर घेत झाले तर
त्यांना आणखी विकास करण्याच्या करता उत्साह निर्माण होईला निश्चित तयार करण्याने ते काम करू शकतो. बरोबर आहे. फक्त एक शंका आहे, मी मागील आपण त्याची त्याचं सुद्धा निराकरण केलं आहे. काही प्रश्न रेतिका कसे आहे बरोबर प्रॉब्लेम होता. मी सुद्धा सरपंच महोदय माझ्यासोबत कलेक्टरकडे आले होते, अतिक्रमती आले होते, पण त्याच्यामध्ये मानवी घाट जो होता झाला होता मागला वेळ कोणत्या घाटामध्ये नीती एकदम खराब होती तो घाट करून दुरुस्ती केला. पण नीती घाटचाही प्रशासनाला प्रॉब्लेम आहे की ज्या घाटामध्ये ज्या घाटाला पर्यावरण विभागाची मंजुरी नसेल ते घाटाकडे देत आहे. सर्वांनी जर सहकार्य केलं तर आपल्या जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होईल. आमदार साहेब आमची विनंती राहील की आपण वारंवार यावं. शेत मोठा आहे, 12 लाखाची लोकसंख्या, ते प्रतिनिधित्व आपण करत आहात त्या अनुषंगाने. आणि 6 महिने मोदीजीचे कडक धोरणामुळे तुम्हाला 6 महिने तर लोकसभेतच नाव 12 लाख दिल्लीला, पण इकडे आले तर ते पण करणारच जावं. आमची तुमची भेट होईल आणि त्या अनुषंगाने जे प्रॉब्लेमॅटिक तुमची केंद्राचे कामं असतील ते आटोपतील. विषय एक गंभीर आहे, तो विषय सर्वांचा पोटतिडकीचा विषय आहे. सर्वे झाला त्याच्याकरिता उपोषणाकरता आमचे सरपंच बसले होते. बरोबर ग यादीमध्ये एवढा मोठा प्रमाणात ओढ आहे की ज्यांना पाहिजे त्यांचे नाव आणि त्यामुळे पुनश्च सर्वे व्हावा. ज्या गावातून ते आपण फक्त सांगते की ज्या गावाचे फारच कमी आले असतील त्या गावाचे सर्वे व्हावा. हा सर्व पुनश्च पाहिजे आणि जे खरोखरच गरजू आहे त्यांचं नावं त्या याच्यामध्ये समाविष्ट होऊन त्यांना लाभ मिळाला. अगोदरचे जो सर्वे होतात बचे मिळाले आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला काही बोलायचे नाही आहे. आपण काही चेंज करू शकत नाही आणि त्यांना लाभापासून वंचित आहोत. म्हणजे आणखी खेळायला मिळालं ते मिळालं. पण आता जे उर्वरित आहे आणि ज्यांना खरोखर गरज आहे ते गरजू आहे त्यांना लाभ मिळावा त्याकरता आपण प्रयत्न करावं ही विनंती करतो. आपण आपलं खासदार साहेब आपलं आभार मानून आपण सर्वांचं मी अभिनंदन करतो की आपल्या माध्यमातून आणखी चांगलं काम व्हावं आणि लोकांपर्यंत शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळून लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा ही अपेक्षा बाळगतो. इथं सांगतो अध्यक्ष महोदयाच्या अनुमतीनं ही बैठक इथं